मी वरुण खोडके शिवचिंतन. मोगल सैन्यांच्या हालचालीमुळे मराठी मुलकातील सारा प्रदेश ओसाड पडला होता. त्यांच्या उर्मट वागणुकीमुळे स्वराज्यातील जनतेस त्रास होत होता आणि म्हणून अनेक सरदार जिंजीला राजाराम महाराजांच्याकडे जात होते, त्यांची भेट घेत होते आणि मोगलाविरुद्ध लढून हिंदवी स्वराज्यातील प्रदेश मुक्त करून घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवे व जमावाच्या खर्चासाठी गावकीची वगैरे पूर्वीची इनामती लोकांस परत मिळाव्यात अशी मागणी करत होते. राजाराम महाराजांनी त्यांच्या मागण्या व सणदा पूर्ण केल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी मोगली हद्दीतील केलेली लूट ही राजाचे बक्षीस म्हणून घ्यावी असे सांगून स्वराज्याचा प्रदेश सोडवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक सरदारांना फारच हुरूप आला आणि त्यांनी स्वदेशामध्ये परतून आपल्या कार्यास स्वतंत्रपणे सुरुवात केली. मोगली सैन्यावरती छापे घालून ते डोंगरात पळून जाऊ लागले. स्थानिक लोकांची त्यांच्या कार्यास सहानुभूती असल्यामुळे त्यांना अन्न पाण्याची मदत त्यांच्याकडे होत असे. मोगली सैन्याकरता लागणारा दाणागोटा लुटायचा, त्यातले निम्मे स्वतःजवळ ठेवायचे असे कार्य साऱ्या स्वराज्यामध्ये सुरू झाले. त्यामुळे मोगलाविरुद्ध छुपे युद्ध करण्यास अनेक मंडळी तयार झाली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.